लुकिंग परमेश्वराच्या भलाचा अभंग सादर केला। जे चांगलं आहे ते चांगलंच आहे। मी सुरुवातीलाच बोललो की पहाडी आवाजाचे गुहा आहे, चांगल्याला चांगला म्हणणारा गुहा आहे। उगीच कोणाला आपण नाव ठेवायचं नाही। एखाद्याने काहीतरी म्हटलं तर तुझ्याकडे किती राग काय ना, आपण त्याच्या भानगडीत पडायचं ना, बरोबर की ना बरोबर। त्याच्याकडे आज पाच असतील तर दोन असतील, पण तू त्या दोन रागात सादरीकरण तर करता मेन काय बुवा, सादरीकरण ह्या म्हणत होता। दोन राग घेऊन एक एक राग बुवा ना तसं जर म्हटलास जाडव गेला तर नाही म्हटलं तरी खूप वेळ लागत। तुझ्याकडे साधारण राग किती किती रागात तुझ्याकडे बंदीशी म्हणजे माका एकत्र कार्यक्रम ठेवू गावा हो बोलली, कारण ते म्हणजे काय शेवटी रियाज लागते या गोष्टीसाठी आणि त्यांच्याकडे तितको वेळ नाही वा ह्या गोष्टीसाठी वेळ काढू तो लागतात। ते आता म्हटलं ध्यान आता श्रीवल्ली ही जी बसवतात ना मग त्या ह्या करता करता की नाही हाच ना करू पाय का पुष्पा पुष्पा कोणते फेमसच झालो आता येतो थोड्या पुष्पा इथे बघा काय म्हणते ना बैठकीचा कार्यक्रम बो आमचा ठरवणार बुवा तुम्ही सुद्धा जर प्रयत्न केला तर 100% तुम्ही सुद्धा करू शकता पण करू नको ना बघायची झालं नाही। तू म्हणत मला चांगलं म्हटलं आणि एक म्हणत दुसरो बुवा तो मला किडखोर बुवा म्हणता मग आपण भांडण करूच की त्या कोण आणि बुवा शक्यतो एखाद्या दुसऱ्या बुवाचा विषय आपण बारीमध्ये घेऊया नको। दुसरं कोणतरी बुवा असतात त्यांच्याकडे बारी असतात तेव्हा त्यांच्याकडे तुम्ही व्हायला जाणार आता बारी बुवा तुमची माझी आहे मग त्यांचा विचारचा विषय कशा आणि तो वाईट आहे का पुष्पा कळत्या मागतो पुष्पा नको म्हण म्हणजे का माका सांगतात म्हण म्हण म्हणजे युट्यूब चालू असतात तर धान्य गावात ऐकाव ना मी म्हणू शकते मी नाही कशा काय नको बघित मी ते दीडशे घातलास तू मी आणि गाणं मी म्हणा ते बरं घेऊन ठेवलास तुझं फालू म्हण म्हण आणि बुवा चिडकोर वगैरे काही विषय नसतो प्रत्येकाचा समज असतो। तुम्ही आज माझ्यासाठी गाणं म्हटलं की और इस दिल में क्या रखा है तेरा ही दर्द छुपा रखा है आजच्या दिवसाचा स्वभाव त्यांना मागतो त्यांना माझं बरं वाटलो म्हणून त्यांनी गाणं म्हटला आजच्या दिवसा पुरतो। बुवा असे जर तुम्ही जर सगळ्या जवळा चांगले वागत जर केला तर तुमचं भांडणं कशा होती चिडखोर तुमचं कशा कोण म्हणाल कशा अहंकारी म्हणत कशा घमेंडी म्हणत नाही म्हणणार कारण अहंकार किंवा गर्व तो वाईट आहे अहंकारण काय नाही होणार। आज बघा किती सुंदर अशा प्रकारे भारी झाली एका मागा दिसतो घालून पाडून बोललो म्हणजे डबल भारी झाली असा विषय होत नाही। आज चांगला मार्ग भजनसी करून काय जीवनमान आयुष्यमान कसं बदलत गेलं बघा। सतयुगामध्ये माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्ष होत 1,00,000 वर्ष माणसाचं आयुष्य होत माणसाला इच्छामरण घेण्याची तेवढी मुभा होती इच्छामरण माणूस घेऊ शकला असता। त्यानंतर त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य 10,000 वर्ष 10,000 वर्ष कमावे महत्वाचा मस्त खरोखर अप्रतिम
स्त्रीची भाषा जबरदस्त माधवजी को कलियुग चालू आहे. या कलियुगात माणसाचं आयुष्य 100 वर्षाची मर्यादा आहे. 100 वर्ष पण माका सांगा हो, सध्या या कलियुगात 100 वर्ष म्हणजे खूपच झाली. 40-50 झाली तर माणूस जवळ झालो. 50 झाली काय, डायबेटीस, ब्लड प्रेशर, शुगर वाढली, कमी झाली तरी त्रास, वाढली तरी त्रास, गोळीवर गोळी. मग माणसाचं आयुष्यमान किती कमी झाला बघा. त्याच्यात नंतर हे असे साथी काय नाही काही येतच. म्हणून जर या कलियुगामध्ये तरुण जायचं असेल तर एकमात्र उपाय तो म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण. परमेश्वराचं नामस्मरण करायचं, परमेश्वरा चरणी विनम्रतेने आपला माथा टेकवायचा, तर तो परमेश्वर या संसाररूपी भवसागरातून ही आपली जी नाव आहे संसाराची ती व्यवस्थितरित्या पार नेणार. कारण गर्व कोणाला झाला नाही, अहंकार कोणाला झाला नाही. जय आणि विजय हे महाविष्णूचे दोन द्वारपाल. जय आणि विजय श्री महाविष्णूचे दोन द्वारपाल होते, परंतु त्यांना सुद्धा गर्व झाला. एकदा 4 बाल ऋषी ब्रह्माचे पुत्र सनक आणि सनंदती हे 4 जेव्हा मुनी जेव्हा वैकुंठामध्ये गेले आणि त्यांना श्री विष्णूचं दर्शन घ्यायचं होतं, त्यांनी 6 दरवाजा पार केले आणि 7व्या दरवाजापाशी जेव्हा ते आले तर त्या दरवाजापाशी 2 द्वारपाल होते. ते म्हणजे एक विजय आणि दुसरा जय. त्यांनी त्या 4ही बाल मुलींना अडवलं आणि सांगितलं की आमच्या परवानगीशिवाय आतमध्ये जाता येणार नाही. तर ते ब्रह्मऋषी म्हणाले की आम्हाला त्रिभुवनामध्ये फिरायची परवानगी आहे, आम्हाला कोणी अडवू शकत नाही, आम्ही आमच्या मनानुसार कुठेही फिरू शकतो आणि आमच्या मनामध्ये आता नारायणाचं आणि लक्ष्मीचं दर्शन घ्यायची इच्छा आहे, आम्हाला तुम्ही जायला द्या. परंतु ते काय दोघे जर त्यांना जायला देईना. शेवटी त्या ऋषींना ऋषी त्या दोघांवर क्रोधित झाले आणि त्यांनी त्या अजय आणि विजयला शाप दिला की आजपासून तुमच्या अहंकारामुळे तुम्हाला शाप देतो की आजपासून तुम्ही पापयोनीमध्ये जन्म घ्याल. असा शाप दिल्याबरोबर लक्ष्मी आणि नारायण म्हणजे महाविष्णू दोन्ही त्या ठिकाणी प्रगट झाले आणि सांगितलं की तुम्ही जो हा शाप दिला तो 100% खरा ठरणार. आणि त्यांना सांगितलं की याची जरा कालमर्यादा ठरवून द्या. त्याबरोबर ते ऋषी म्हणाले की आम्हाला तुमचं दर्शन घेण्यासाठी 3 क्षण उशीर झालेला आहे, त्यामुळे ह्यांना 3 जन्म पाप योनीमध्ये काढावे लागणार. आणि तिन्ही जन्मामध्ये श्री विष्णूच्या हस्ते तुमचा या ठिकाणी वध केला जाणार आणि तुमचा उद्धार केला जाणार. त्या ठरलेल्या शापाप्रमाणे त्या जय आणि विजयचा पहिला जन्म झाला तो हिरण्यकश्यप आणि हिरण्यकश्यपू हे 2 भाऊ. त्या हिरण्यकश्यपाचा श्री विष्णूने वराह अवतार घेतला आणि वध केला आणि हिरण्यकश्यपू त्याचा नरसिंहाचा अवतार घेतला आणि वध केला. हा झाला पहिला जन्म. दुसरा जन्म कुठला तर रावण आणि कुंभकर्ण हा दुसरा जन्म. ते जय आणि विजय होते. त्यावेळी सुद्धा ते श्री विष्णूने रामाचा अवतार घेतला आणि दोघांचा उद्धार केला, वध केला आणि उद्धार केला. त्याच्यानंतर तिसरा जन्म जर कोणता असेल तर शिशुपाल आणि दंतवक्र ह्या दोघांचा सुद्धा त्या महाविष्णूने वध केला आणि उद्धार केला. असे ते त्यांचे जन्म होऊन गेले आणि त्यांच्या पापातून
त्या शापातून त्यांची मुक्तता झाली म्हणून सांगतोय कधीच माणसाने गर्व अहंकार करायचा नाही कारण मागच्या 2 वर्षापूर्वी ज्याच्याजवळ कपाट भर पैसा होता कपाट भर पैसा होतो त्याचा कपाट उघडू सुद्धा शिल्लक कोण जवळ नाही 200-250 एकर ज्याच्याकडे जमीन होती त्याका अग्नी देणारा सुद्धा कोण नाही होतो आणि ज्यांना अग्नी दिल्या त्यांना 1500 रुपये घेऊन गेलो म्हणजे बघा म्हणून सांगतोय जन्म दुसऱ्याने दिला नाव दुसऱ्याने दिलं लग्न पण दुसरा जन्मणार आता लोकांनी सांगितलं की मे महिन्यापर्यंत होणार म्हणा मी सांगतोय माझं लग्न सुद्धा हेच गमवणार बरोबर कोरोना 2 वर्षात गेली आज 3 वर्षापाठी लागले तुमच्या वाणी असलीच राहत तुम्ही माझ्या आणि मला लोकांच्या पुढे देऊन सांगत बरं पण चांगलंय मी ना काहीतरी बघा तर सांगायचा मुद्दा आहे की माणसाने कधीच गर्व अहंकार करायचा नाही म्हणून म्हणतोय परमेश्वराच्या रूपाचा अभंग काय नाही बुवा तुम्ही जर व्यवस्थित पाणी केलात तर तुमचा चिडखोर किंवा अहंकारी कोण म्हणणार नाही.